नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आहे मंगळवार आणि आत्ता सकाळचे 9:30 वाजलेत आणि सगळे कामावर गेले. आत्ता जस्ट विकी गेला. तर रोजचा आमचा दिनक्रम असतो की विकी कामावर जाताना आधीला एक फेरा मारतो, गाडीवरती एक राऊंड मारतो आणि पुन्हा गेटपाशी सोडतो. मग गेटपाशी सोडल्यानंतर आम्ही थोड्या वेळ इथे खाली बसतो. आत्या दोघी आता थोड्या वेळ इथे खेळते आणि त्यानंतर आम्ही वर जातो. तर आता आम्ही बसलेलो आहोत. आद्या मनानेच गेट बंद केलं की इथं येऊन बसते. तिला माहिती आहे आता मम्मा पण आपल्या मागे इथं येऊन बसणार आहे. थोड्या वेळ बसते, आद्या थोड्या वेळ इथं चक्रा वगैरे घालते, कधी कधी मोटर चालू करायची असते ती करते. 5-10 मिनटांनंतर ना मम्मी वरती जाते आणि बाकीची कामाला सुरुवात करते. तर आतापर्यंत मी इथं बसलो आहे. 5 मिनटं जोपर्यंत आहे तोपर्यंत मोटर चालू करते मी. अशा प्रकारे आद्या इथे खेळत असते. मस्त मस्त आहे ना आद्या, तू इथे खेळतेस ना का बाळा? बघू काय मला दे ना, मला बघू ना काय. चला आपण मी मोटर चालू करून येऊ का? पिल्लू भांबडे आतमध्ये, आतमध्ये भांबडे भांबडे ये ग. मी चालले बाय. वरती आलेलो आहोत आणि आद्या मॅडम ला झोप आलेली आहे कारण आद्या मॅडम खूप लवकर उठतात. आमच्या मॅडम जवळजवळ 6:30 तिच्या अंघोळ झाली. आज तिला आधी झोपवणार आहे. काय चल बरं झोपवत नाही बाय कर सगळ्यांनी. 10 आणि सगळी कामे झालेत, फक्त एवढा भांड्याचा ढिगारा राहिला आहे. आद्याला झोपवलं वरती आले, आद्याला झोप लागली होती कारण खूप लवकर उठलेली ती. आजकाल तिचं काय चालेल, लवकर उठणार का अंघोळ, बाथरूममध्ये शिरते अंघोळीला, त्यामुळे सगळ्यांच्या आधी तीच अंघोळ करते. त्यामुळे ती झोपली आता. त्यामुळे ती झोपल्यानंतर मी बऱ्यापैकी सगळे कपडे वगैरे धुवून घेतले, जेवढीफार थोडीफार होती आणि झाडू वगैरे झालं आहे. फक्त भांडी राहिले तेवढी ती आता घासून घेणार आहे. आणि कारण सकाळी स्वयंपाकाची भांडी डबा वगैरे तर लवकर जात असतो, त्यामुळे स्वयंपाक पण लवकर होतं. स्वयंपाकाची भांडी, त्यानंतर नाश्त्याची वगैरे भांडी जी पडतात, त्यामुळे खूप भांडी साठले तर ती घासून घेणार आहे आधी. आणि आज जरा कामं आवरलेच सगळी, त्यामुळे काहीच काम नाही आहे, फक्त भांडे घासायचे. आद्याला उठल्यानंतर ना खाऊ घालायचं आहे, त्यामुळे आज रील बनवायला मला टाईम भेटणार आहे. सो बघूयात आता कुठलं काय काय घालायचं, काय आउटफिट घालायचं, मग रील बनवायचे. तर चला आधी भांडे घासून घेते आद्या झोपली तोपर्यंत आणि मग रील बनवता. भांडे वगैरे सगळी घासून झालेली आहेत आणि काम काही संपलेलं नाही आहे. ॲक्च्युली मग एक काम, जसं काल भांडी घासायचं काम काढलं, तसं मला एक आज मोठं काम काढायचं आहे. पण त्याच्या आधी मी रील्स बनवून घेणार आहे आद्या झोपली आहे तोपर्यंत. कारण आद्याला बघत बघत मी काम करू शकते, पण आद्याला बघत बघत मी रील्स बनवू शकत नाही कारण आद्याच मला बनवून देत नाही. मध्ये मध्ये येते, मोबाईल वगैरे ओढते आणि मला आवडतं रील्स वगैरे बनवायला. छंद जोपासले पाहिजेत आणि त्यासाठी आपण स्वतःहूनच वेळ काढला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी आधी रील्स बनवणार आहे, त्यानंतर मग काय काम काढणार आहे, काय काय काम आहे ते पुढं मी सांगेनच तुम्हाला. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. चला तुम्ही आवडते आधी पॉसिबल आहे तिला करणं, तेवढं मी करते. चला फार रील्स बनवले, फोटो काढले, उठलेलं आहेत आमच्या. आणि त्या तुझी नॉड सुटली आहे का साईडचे? हाय, हॅलो. तुम्हाला माहितीये का घोडा पडला वरचा? उंट कसं करतो? मला पप्पी दे नाही आद्या, मला पप्पी दे नाही आद्या, मला पप्पी दे ना. ते नको हेडफोन आणि पप्पी दे, सगळ्यांना पप्पी देऊन दाखवणार. तू कशी पप्पी देते मम्माला? कशी देतेस का? कशी देते पप्पी मला सांग. तू सगळं काजळ कुठे आले? तुझं विस्कडलं कसं काय काजळ? सगळं हाताला पण काजळ लागलं तुझं. तू घोडं पडला होय आद्या, थांब तुझी नॉड बांधू दे. बारा 12:15 आणि आत्ता आद्याला मी खाऊ घालते.
आद्याचं परत मस्ती चालली, भांडी काढून खाली टाकायची. आणि मेकअप काय रिमूव्ह केलं नाही, म्हणला केला आहे तर थोड्या वेळ ठेवावा आणि थोड्या वेळानं पुसून काढावा. ते आद्याला खायला घालते आणि पुढचं काय असेल ते तुम्हाला दाखवते. पण गावावरून अंडी अंडी होती, पण ती अंडी रोज उकडतो आहे आम्ही आद्यासाठी, पण ते खराबच निघत आहेत उन्हामुळे. आता फ्रीजमध्ये ठेवलेत नवीन अंडी अंडी, आता बघूयात ती तरी चालू निघत आहेत का. आणि चला ते आद्याला खायला घालते आणि मग बोलते तुमच्यासोबत. मी शोरून काहीतरी पार्सल मागवलं होतं, पण त्याचं रिटर्न देणार आहे कारण टॉप मागवला होता आणि माझी साईज मी एस मागवली होती, पण ती पण मला खूप म्हणजे खूप लूज होते, नीट बसतच नाही आणि एक्स्ट्रा स्मॉल साईज त्या टॉपमध्ये नव्हती. सो आता रिटर्न देणार आहे. खरं तर मला खूप छान आवडला होता टॉप, मटेरियल हे सगळं चांगलं होतं पण लूज होतं आहे, सो द्यावं लागणार आहे. आणि त्या टॉपला फिटिंगसुद्धा करता येत नव्हती. सो चला रिटर्न देते. 12 आद्याला खाऊ घातलाय मी, आणि इथे मी आता कुकर लावलाय डाळ भातचा. आद्याला थोड्या वेळानं डाळ भात खायला घालायला. आणि आता मी जेवण करून घेणार आहे. आणि आजचा दिवस मला का काय माहीत पण जातच नाही आहे असं वाट. मग अशी मला आद्या उठली तेव्हा असं वाटलेलं की आता 1-2 वाजले असतील, पण तेव्हा नुकतेच 11:30 वाजले होते, 12:15. आणि दिवस जातच नाही. सगळ्यांना जेव्हा सुट्टी असते घरी सगळे असतात ना, तो दिवस एवढा फास्ट जातो ना, असं वाटतं की दुसऱ्या दिवशी हे सगळे कामावर कोण जाऊ नयेत. आणि ज्या दिवशी कोणच नसतं घरी, जसं की रोज कोणच नसतं, त्या दिवशी मला दिवसच जात नाही. आता कालचा दिवस कामात गेला, आज एवढं काही जास्त काम नाही. मला एक मोठं काम, बाहेरून आणलेल्या कपड्यांची घडी घातली जी वाळली होती ती सकाळी धुतलेली. आणि तर मी जेवायला घेतलं आहे, तर जेवायला काय काय आहे, दडक्याची भाजी, वरण भात, आणि हे आहे शेंगदाणा लसूण चटणी जी मम्मीनं केली आहे, घरीच बनवलेली आहे. तर याची रेसिपी नक्की मी पिंपऱ्याला गेल्यानंतर ना शेअर करेल, खूप छान लागते. आणि हे सोया स्टिक तोंडी लावायला. तर चला आधी जेवण करते मग बोलते तुमच्यासोबत. डीजे वाजत होतं तेव्हा आद्यावरती नाचत होती आणि खाली हे सगळे फ्रेंड्स नाचत होते. मग त्यांना आद्याला बघितलं आणि हे सगळे आद्याकडे खेळायला आले. तर असंच रोज आद्या खाली गेली की असा घोळका असतो आद्याच्या आजूबाजूला. आद्याचा फॅन क्लब खूप मोठा आहे आणि आद्या पण खूप खुश होते हे लोक आल्यानंतर ना.